हा जो बोगदा करण्यात आला आहे तो ॲक्च्युली हा जो पूर्वीचा रस्ता आहे 13 ते 14 किलोमीटरचा हा रस्ता होता आणि आत्ता हा जो केला गेलेला जो बोगदा आहे त्या बोगद्यातून किंवा हे जे टनेल जे म्हणतो आपण हे टनेल 9 किलोमीटरच्या जवळपास आहे. परंतु 9 किलोमीटर आणि 14 किलोमीटर हा जरी फरक जरी असेल, कमी फरक जरी असेल, तरीसुद्धा एक गोष्ट फार महत्त्वाची आहे की जवळजवळ 45 मिनिटाचं अंतर यामध्ये वाचणार आहे. आणि आपले या भागातील असणारे आमदार योगेशजी कदम यांनी या ठिकाणच्या असणाऱ्या काही समस्या या मला विधानसभेमध्ये सांगितल्या, फोनवरून पण माझ्याशी चर्चा केली आणि आता ते खरं म्हणजे मी प्रवासामध्ये लवकर आलो ते पाठोपाठ येत होते. परंतु त्या समस्या काय तर इथे असणाऱ्या काही वाडी ज्या आहेत, दोन बाजूला असणाऱ्या दोन वाडी आहेत या ठिकाणी, त्या वाडींचा काही संपर्क यामुळे रस्त्यावरून तुटलेला आहे. त्यामुळे मी अधिकाऱ्यांशी आम्ही लोकांनी चर्चा केली आहे त्या संदर्भामध्ये पॉझिटिव्हली यांना सगळ्यांना वरच्या बाजूने पुलाच्या माध्यमातून कसं करता येऊ शकतं आणि ते काम प्रपोज करून त्याला मंजुरी देण्याचं काम आम्ही करणार आहोत. आणि मला खात्री आहे की गतिमान सरकार माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय एकनाथराव शिंदेजी मुख्यमंत्री म्हणून आणि आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या दोघांच्या नेतृत्वामध्ये हे काम जे आहे हे गतिमान पद्धतीने होईल. नितीन गडकरींचं यामधलं असणारं योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे. इंदापूरचा असणारा जो हायवे, इंदापूरपर्यंतचा जो हायवे आहे त्या हायवेचं काम गेले काही दिवस रखडलं आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये तेही काम गतिमान पद्धतीने होईल आणि हे सर्वच्या सर्व कामं 23 डिसेंबर च्या अगोदर पूर्ण होतील याची मला खात्री आहे.